पत्रकारांचे कोण पोट भरत असेल, चहाची तहान भागवत असेल, तर त्यात काय वाईट आहे? नितेश राणे. पत्रकारांचे पोट कोण भरत असेल, त्यांच्या चहाची तहान भागवत असेल, तर त्यात काय वाईट आहे? असा प्रतिप्रश्न भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे. राणे हे सिंधुदुर्ग येथे माध्यमांशी संवाद साधत होते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधात बातम्या न देण्यासाठी पत्रकारांना ढाब्या भरण्याचा सल्ला एका बैठकीत कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना दिला आहे. त्याची कथित ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होते आहे. बावनकुळे यांच्या वक्तव्यावर आमदार नितेश राणे म्हणाले, सर्व गोष्टी तुम्ही पत्रकार वाईटच का पाहता? पत्रकारांचे कोण पोट भरत असेल, त्याच्या चहाची तहान भागवत असेल, तर त्यात वाईट काही नाही आहे, असं राणेंनी म्हटलं. तुमच्या मनात काही वेगळं आहे, चहा आणि ढाबा नको असेल, अन्य काही हवं असेल, तर तशी सूचना आम्ही प्रदेशाध्यक्षांना सांगतो. पत्रकारांची काळजी घ्यायला ते सांगतायत असा कुठलाच प्रदेशाध्यक्ष सांगत नाही, असं म्हणत राणेंनी बावनकुळेंचं अभिनंदन करायला हवं असंही म्हटलंय. पण पत्रकारांचं कोण पोट भरत असेल, चहाची तान भागवत असेल, तर त्याच्यामध्ये वाईट काय? मला हे कळत नाही. सगळ्याच गोष्टी तुम्ही वाईट गोष्टी त्या चुकीच्या चौकटीत का पाहतात? कोणाला चांगली चहा पाजणं हा चांगल्या याच्यामध्ये, कोणाला ढाब्यावर घेऊन ढाब्यावर किती चांगलं जेवण भेटतं, तर तिथे जाऊन अगर पत्रकारांचं पोट भरण्याचे सल्ले अगर आमचे प्रदेशाध्यक्ष देत असतील तर काही चुकीचं नाही. मग तुमच्या मनात काय वेगळं आहे का? चहा आणि ढाब्यावरचं जेवण चालत नाही का? तशी सूचना तशी विनंती आम्ही प्रदेशाध्यक्षांना करतो का साहेब, चहा आणि ढाबेवाला नको, यांच्या मेनू काहीतरी वेगळा आहे. अरे चहा आणि ढाबं म्हटल्यावर मग तुम्हाला वाईट वाटायला लागलं आणि ती बातमी व्हायला लागली, तर विचार करायची वेगळी गोष्ट आहे. ह्याच्यामध्ये व्हायरल करण्यासारखी काय गोष्ट आहे? त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे की पत्रकारांची एवढी काळजी घ्यायला आम्हाला सांगताय, असा कुठलाही दुसरा प्रदेशाध्यक्ष करत नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सिंधुदुर्ग.